ठाणे शहरातील लाल पोलीस लाईन परिसरात अज्ञात व्यक्तींनी दोन दुचाक्या जाळल्याची घटना 13 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 4 युवकांना अटक केली. त्यांनी दुचाकी जाळल्याची कबुली सुद्धा दिली आहे. यातील चौथा आरोपी बाल गुन्हेगार असल्यानं त्याच्यावर बाल गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. फिर्यादी विमल डोंगरदेवी यांनी अज्ञात व्यक्तींनी दुचाकी जाळल्याची तक्रार बुलढाणा पोलिसात दिली होती. तक्रारीवरून बुलढाणा पोलिसांनी अक्षय तुकाराम हिंगळे राहणार सावित्रीबाई फुले नगर, सोहम महादेव झीने राहणार मिलिंदनगर, शिवम भरत झीने राहणार मिलिंदनगर तसंच एक बाल गुन्हेगार अशा 4 जणांना ताब्यात घेतलंय. पुढील तपास ठाणेदार यू के जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश यादव हे करत आहेत.